आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरण सोडविण्याची अवयव पद्धत म्हणजेच फॅक्टरायझेशन मेथड आणि पूर्ण वर्ग पद्धत म्हणजेच कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड तसेच वर्ग समीकरण आणि वर्गसूत्र म्हणजे क्वॉड्रॅटिक फॉर्म्युला हे समजून घेतले आहे आज या व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरणांच्या मुळांच्या प्रकारांचा अभ्यास करू तुम्ही मला सांगू शकता का की हे वर्ग समीकरणांचे विस्तृत रूप काय आहे एक्सचा वर्ग अधिक एक्स अधिक सी बरोबर शून्य हे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले होते की कोणत्याही वर्गसमीकरणाचे मूळ वर्गसूत्र वापरून प्राप्त केले जाऊ शकते आपल्याला माहीत आहे की वर्ग समीकरणाचे मूळ कोणत्या प्रकारचे आहे ही वास्तव संख्या आहे की काल्पनिक संख्या आहे चला हे कसे शोधू शकतो ते पाहू या वर्गसूत्रात जर बीचा वर्ग वजा चार गुणिले ए सी ची किंमत शून्यपेक्षा पेक्षा जास्त म्हणजे धनात्मक एम मानली आता द्विघाती सूत्रातून मिळालेल्या किंमतीत बीचा वर्ग वजा चार गुणिले ए सी च्या स्थानावर एम ठेवू वास्तव संख्येचे वर्गमूळ काय असेल ते आपण सांगू शकता अगदी बरोबर वास्तव संख्येचे वर्गमूळ वास्तवसंख्याच असेल आणि आपल्याला माहीत आहे की कोणत्याही दोन वास्तव संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार अथवा भागाकार केल्यास परत वास्तव संख्याच मिळते म्हणून चा वर्ग वजा चार गुणिले सी हे शून्यापेक्षा जास्त म्हणजे धनात्मक होण्याच्या स्थितीमध्ये आपण म्हणू शकतो की वर्ग समीकरणाची येथे दोन वेगवेगळी वास्तवमुळे म्हणजे रिअल रूट्स असतील त्याचप्रमाणे आपण जर बी चा वर्ग वजा चार गुणिले ए सीला शून्य मानले तर आपण सांगू शकाल की वर्ग समीकरणाचे मूळ कसे असेल जर स्थिती एक मधून मिळालेल्या मुळांमध्ये आपण बी चा वर्ग वजा चार गुणिले एसीच्या स्थानावर शून्य प्रस्थापित केले तर आपल्याला समान वास्तव मूळ म्हणजे एक्स बरोबर ऋण बी भागिले दोन ए मिळतो आपण कोणत्याही इतर परिस्थितीचा विचार करू शकता का अगदी बरोबर जर आता आपण बीचा वर्ग वजा चार गुणिले ए सी शून्याहून छोटी म्हणजे ऋणात्मक एम मानू म्हणजे स्थिती एक मधून मिळालेल्या मुळांमध्ये जर बीचा वर्ग वजा चार गुणिले ए सीच्या जागेवर ऋण एम प्रस्थापित केले तर आपल्याला वर्गमूळांमध्ये एक ऋणसंख्या मिळेल आपण ऋणसंख्येचे वर्गमूळ शोधू शकता का ऋणसंख्येचे वर्गमूळ वास्तव संख्या नाही तर काल्पनिक संख्या असते आणि आपल्याला माहीत आहे की कोणतीही एक वास्तव संख्या आणि एक काल्पनिक संख्या ह्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार अथवा भागाकार केल्यास कायम काल्पनिक संख्याच मिळते म्हणून चा वर्ग वजा चार गुणिले सी हे शून्यापेक्षा लहान म्हणजे ऋणात्मक असण्याच्या स्थितीस आपण म्हणू शकतो की वर्ग समीकरणाचे कोणतेही मूळ वास्तव संख्या नसेल तर दोन काल्पनिक संख्या असतील तुम्ही पाहिलेत की वर्ग वर्गसमीकरणासाठी बीचा वर्ग वजा चार गुणिले सी हे ठरवतो की बीचे मूळ काल्पनिक आहे की वास्तव म्हणून याला विवेचक म्हणजे डिस्क्रिमिनंट असे म्हणतात आज आपण पाहिले की कोणतेही वर्ग समीकरण ज्याच्यासाठी विवेचक बीचा वर्ग वजा चार ए सी जर शून्यापेक्षा मोठा म्हणजे धनात्मक असेल तर समीकरणांची दोन भिन्न मुळे असतील जर शून्याच्या बरोबर असेल तर समीकरणाची दोन समान वास्तवमुळे असतील शून्यापेक्षा लहान म्हणजे ऋणात्मक असेल तर समीकरणांची कोणतीही वास्तव मुळे नसतील अथवा दोन काल्पनिक मुळे असतील पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित उदाहरणे पाहू